अर्जुन आमदार चषक 2018 क्रिकेट स्पर्धेच्या आजच्या शेवटच्या आणि रोमांचक सामन्यामध्ये इरफान मुंबईने गब्बर अकोला 11 58 रनाने हरवले. या सामन्यामध्ये मुख्य अतिथी म्हणून हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे व बॉलिवूड अभिनेत्री कश्मीरा शहा उपस्थित होते. Lovely people, and I love the welcome here. There's a lot of passion in people, and I love the fact that there's young talent cricketers who are playing here, and hopefully they'll represent our country someday. No. I have to go home also. But any international cricket player? No, I'm not interested in cricket players. I'm interested in cricket. I love India team, obviously. No, I don't have any favorites. And how do you exactly feel about the crowd, the passion having cricket? It's like watching Mumbai Indians, you know. It's like watching them. So with the same passion that we watch our Mumbai cricketers, I was watching these people. I think they're very welcome. मी अत्यंत आभारी आहे अर्जुन संघटनाचे, जे दरवर्षी एक भव्य क्रिकेट टूर्नामेंट आयोजित करत असतात. आणि मला गौरव आहे की आमदार चषकाला या स्पर्धेचं नाव भेटलं, आणि दरवर्षी आम्ही असाच दरवर्षी आमदार चषकच्याच नावाने ही टूर्नामेंट घेऊ. याच्यापेक्षा मोठं नियोजन आम्ही पुढच्या वर्षी करू. धन्यवाद. येस. आज दुपारी 4:30 सुमारास नागपूर हैदराबाद महामार्ग क्रमांक 7 बुट्टीबोली नजीक बोरखेडी रेल्वे फाटकजवळ अज्ञात महिलेचा रेल्वेने कटलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार आत्महत्येची आशंका. ओळख पटली नसल्याकारणाने पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. वॉचिंग स्टार एपेक्स न्यूज.